वाढ करायची त्यासाठी आपले टेबल पार्ट पाहिजे तर आपल्याला जरा पार्ट नाही ते पार्ट करून ठेवायची टेबल आता आपण जितका आवश्यकता आहे तेवढे टेबल आपण राईट करू आता 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 तर आपल्याला आता 5 ने डिवाइड करायचे आधी जो डावीकडे अंक असेल त्याला आपल्याला डिवाइड करायचे मग डावीकडे काय दिसतं आपल्याला 7 दिसतोय मग 7 ला डिवाइड करायचे माझा 5 च्या टेबल मध्ये पुढे 7 दिसतोय का लक्षात यायचं आहे का पुढे 7 नाही परंतु 7 नाही पण 7 च्या जवळ कुठला येईल तर 10 आहे आणि दुसरा येईल तर काय 5 आहे 7 च्या जवळ असणार नंबर मग आता 7 मग 7 ला आपण कसे डिवाइड करणार आहे 10 ने करू शकत नाही कारण 10 हा 7 पेक्षा काय मोठा मोठा नंबर डिवाइड करत आहे मग 7 पेक्षा लहान कोणता आहे तर 5 मग आपण कसे डिवाइड करणार आहे तर 5 म्हणजे काय 5 1 5 आता परत सबट्रॅक्शन करा 7 5 2 परत जो वरचा नंबर आहे तो परत खाली घ्या आता दोन्ही मिळून नंबर काय झाला 25 आपण टेबल 3 पर्यंत लिहिला परत आपण खाली लिहू 4 5 5 5 25 मार्कला टेबल लिहिला माझ्या 5 च्या टेबल मध्ये 25 आहेत का हो मग आता काय करायचं आपल्याला 5 5 25 आता करा सबट्रॅक्शन आता 5 5 0 2 2 0 तर आपल्याला आता कसं सोडायचं हे कळलं परंतु कशाला काय म्हणायचं आणि ते आपल्याला समोर लिहायचंय डिवायझर डिवायझर म्हणजे काय मराठी मध्ये का मी नाही डिवायझर म्हणजे काय भाजक आणि मीनिंग लक्षात घ्या डिवायडेड मीन्स भाजक क्वेश्चन मीन्स भागाकार आणि रिमाइंडर मीन्स बाकी मग आपण आता काय करू डिवायझर घेऊ डिवायझर म्हणजे आपण भाग देतो तर डिवायझर म्हणजे काय 5 डिवाइडेड डिवाइडेड चला आपण भाग देतोय डिवाइडेड काय 75 क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे काय मीनिंग सांगितलं भागाकार म्हणजे जे आपला आंसर आल्यावर देतो म्हणजे काय आहे क्वेश्चन 15 आणि राहिले शेवटी काय रिमाइंडर रिमाइंडर म्हणजे बाकी मग इथे काय शिल्लक राहिले 0 आता पूर्ण प्रॉब्लेम समजला का तर हे आपण अजून एक प्रॉब्लेम सॉल्व करूया म्हणजे अजून लक्षात येईल 44/3 आपण आधी काय करू सुरुवातीला 3 चा टेबल लिहून घेऊ आपण आता जर गरज पडली तर अजून लिहू परत आपण थोडं पूर्ण येत नाही 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 तर मग आपण पाहू आवश्यकता लागली तरी आपण 3 ने कशाला डिवाइड करायचं आपण 4 ला मग 3 च्या टेबल मध्ये 4 दिसत का कुठे तुम्हाला नाही मग 4 च्या जवळ दिसत का 6 दिसतं आणि काय दिसतं 3 परंतु 6 ने डिवाइड करायचं का नाही का नाही करायचं कारण हा 4 पेक्षा 6 मोठा आहे मोठ्या संख्येने डिवाइड होणार नाही मग कसे करायचं आपण 3 ने मग 3 1 3 आता करा सबट्रॅक्शन 4 3 किती होता 1 परत जो वरचा नंबर खाली लिहायचा मग दोन्ही संख्या काय तयार झाली आता 14 आता परत बघा आता 3 च्या टेबल मध्ये 14 दिसत का आहेत का नाही परंतु 14 च्या जवळ कुठली संख्या आहे 15 आहे मग 15 ने चालेल का नाही कारण मोठा नंबर आहे कसे करायचं डिवाइड 12 ने बरेच जण काय करणार डायरेक्ट 12 ने ना सबट्रॅक्शन करणार परंतु इथे आंसर लिहायला विसरतात तसं विसरायचं नाही मग काय होईल 3 4 12 आता करा सबट्रॅक्शन आता 4 2 किती होता 2 1 1 0 आता समजले बरे मग आता हे पण लक्षात घ्यायचं डिवायझर तुम्ही सांगायचे डिवायझर काय आहे मग इथं 3 बरोबर डिवाइड 44 क्वेश्चन 14
आणि रिमाइंडर 2 आता सर्वांना समजला असेल तर आपण आता होमवर्क पूर्ण करायचा आहे पेज नंबर 36 वरची जी एक्सरसाइज आहे ते आपण पूर्ण सोडवायची आहे आणि दुसरा टेबल 20 पर्यंत कमीत कमी आपण पाठ करून ठेवायचे म्हणजे आपल्याला कुठेही अडचण येणार नाही.